आवन बाळ जातो स्टेशनला पोलीस स्टेशनला आई बापसाची तक्रार करायला कंप्लीट करायला ता दिन ता दिन ता दा 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 एक दंटे डा डा डे डा 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 झाला साहेब वरून टेबल का वाजवता हो काय कानाखाली वाजवगा काय बोलता हो काय कोण आहेस तू आलास त्याच्याला तू नुसता उभा राहून बोलणार बसून बोल तब तक बैठने के लिए ना कहूं तब तक खड़े रहो ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं समझे अल्लाह का है बस खाली आओ बोला काय काम आहे साहेब माझे गुलाब जाम गेले हो कुठे कुठे गेले रस्त्यावर गेले अच्छा आल लक्षात आलं म्हणजे तुमचे गुलाब जाम त्या गुलाब जामला पाय फुटले आणि ते रस्त्यावर गेले आणि नाचायला लागले ए गणधाव रे मना पावरे तुझ्या प्रेमाचे गीती गुण गाव रे तू गुलाब जाम आमा धाव रे चल वाजवताव काय मग काय कानाखाली वाजू काय झालं माहितीये का अहो हिरोईनची गाडी होती ना तिच्या गाडीला मला अपघात झाला आणि मग तिची गाडी गेली आणि झाला माझ्या गाडीतले गुलाब जाम ढोकले समोसे सगळे पडले हो अहो गेले जाऊ दे ना एवढं टेन्शन घेते तुम्ही माझं नुकसान झालंय मला नुकसान भरपाई पाहिजे हे बघा त्या हिरोईनला शिक्षा झाली पाहिजे अरे हिरोईनची कसली शिक्षा शिक्षा आमच्या मास्तरांची काय शिक्षा हवी हवीशी वाटायची काय बोलता हो म्हणजे त्यांची शिक्षा नावाची जी मुलगी होती की नाही मास्तर म्हटलं ती शिक्षा मला द्या चालला तुम्ही काय बोलता प्रेमाचं मना काय करायचं मला कळतंय मास्तर मला कळतंय तुम्ही मास्तर आहात शिक्षाचे बाप आहात म्हणून तुम्ही माझ्या असं बोलताय मास्तर काय बोलतोय तुम्ही कुठं आलोय झाला मी का तुला गुरुजी वाटतो कळतंय मास्तर मला कळतंय तुम्ही गुरुजी म्हणून एका मुलीचे बाप म्हणून माझ्याशी बोलतात मास्तर असं तर शाळेमध्ये इकडे नाही लक्षात ठेवा पुढे काय झाला पुढे पुढे काय होतं धर्मेंद्र आणि हेमावलेनी ट्रेन मधून प्लॅटफॉर्मवर उतरतात आणि मग बाहेर अमिताभचा टांगा तयारच असतो मग ते दोघ जण त्या टांग्यामध्ये बसतात म्हणजे अमिताभ धर्मेंद्रच्या बाजूला बसतो आणि हेमावलेनी गबरसिंगच्या बाजूला बसतो आणि ठाकूरची जी माणसं असतात ती मागून कार मधून येत असतात अरे मेला तुझ्या स्टोरीचं काय झालं पुढं वही होता है जो मंजूर है खुदा होता है अरे मेला तुझं काय चाललंय तू माझी तक्रार नोंदून घेत नाहीस तुझी लव्ह स्टोरी पूर्ण करत नाहीस आणि मेला आता काय करतो शोले मधल्या टांगेमध्ये बसवलेल्या कलाकारांना तू कार मध्ये उतरवतोस नंतर ठाकूर काय आम्ही त्याला शाकालकडे पाठवतोय अरे मी याला काय बोलतोस काय गुस्सा थोक दो अरे येड्या झाला तुझा कालीस करपटला नाहीतर लागली तुझ्या तोंडाला करपटला तुझा कालीस कंदी नाहीतर तुझ्या तोंडात पडली शिरा अरे विसरलास आपले ते दिवस विसरलास जेव्हा आपण दोघे मित्र मित्र म्हणून एकत्र खेळायचो त्या नळात त्या नळामध्ये चार नळ होते पण पाणी एका नळाला यायचा एकदा त्या नळावर चार कावले बसले तू दगर मला हे सगळे कावले पळले त्या कावल्यांच्या मागे तू पडलात पण नळ एवढा बुलबुलत होता की तू घसरलास ते तुझी पाटलांट टाकली मग माझ्या बापाने जाऊन तुझ्या बापाची पाटलांट घातली हवालदार फोन करा बॉडी आली काय बोलतो काय